नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी, विषय बालभारती, घटक आहे प्रश्न विचारूया, पान नंबर 57। आज आपण प्रश्न विचारूया हा घटक अभ्यासणार आहोत। नमुना प्रश्न वाच, अधोरेखित शब्द वापरून तुझा प्रश्न लिही। या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे, तक्त्याच्या डाव्या बाजूला नमुना प्रश्न दिलेले आहेत। या नमुना प्रश्नामध्ये शब्दाखाली एका अधोरेखित केलेला आहे, हा अधोरेखित शब्द वापरून प्रश्न तयार करायचे आहेत। पहिला प्रश्न आहे, रमेश तू का आला आहेस। आता का हा शब्दाखाली रेष मारलेली आहे, का हा शब्द वापरून प्रश्न तयार करूया। संदेश तू का गेलास तिथे, अशा प्रकारे प्रश्न तयार करायचे आहेत। पुढील नमुना प्रश्न आहे, सविता तू केव्हा आली आहेस। केव्हा या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे, केव्हा हा शब्द वापरून नवीन प्रश्न तयार करूया। मिताली तू केव्हा आलीस, अशा प्रकारे केव्हा हा शब्द वापरून प्रश्न तयार करायचा आहे आणि लिहायचा आहे। त्यापुढील नमुना प्रश्न आहे, संदीप तुला पैसे कशाला हवेत। कशाला या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे, कशाला हा शब्द वापरून प्रश्न तयार करूया आणि लिहूया। दिनेश तुला पुस्तक कशाला हवे। त्यापुढील नमुना प्रश्न पहा, आई आपण सहलीला कधी जायचे। या प्रश्नामध्ये कधी या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे, आपण कधी हा शब्द वापरून प्रश्न तयार करूया। बाबा आपण गावी कधी जायचे। त्यापुढील नमुना प्रश्न पहा, माझे पुस्तक कुठे आहे। कुठे या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे, कुठे हा शब्द वापरून प्रश्न तयार करूया आणि लिहूया। माझी वही कुठे आहे। त्यापुढील नमुना प्रश्न पहा, फरीदा काय वाचत आहे। काय या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे, प्रश्न तयार करूया आणि लिहूया। अहमद तू काय लिहित आहे। त्यापुढील नमुना प्रश्न पहा, हे चित्र कसे दिसते। या प्रश्नामध्ये कसे या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे, कसे हा शब्द वापरून प्रश्न तयार करूया। हे झाड कसे आहे। शेवटचा नमुना प्रश्न पहा, या पुस्तकाची किंमत किती आहे। या प्रश्नामध्ये किती या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे, किती हा शब्द वापरून प्रश्न तयार करूया आणि लिहूया। या पिशवीत किती आंबे आहेत। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वाक्यामध्ये का केव्हा कशाला कधी कुठे काय कसे किती हे शब्द आलेले आहेत, ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे असे समजावे, किंवा त्या वाक्यातून प्रश्न विचारला आहे असे समजावे। या ठिकाणी आपण नमुना प्रश्नावरून स्वतःचे प्रश्न तयार केलेले आहेत। या ठिकाणी दिलेले प्रश्न हे उदाहरण दाखल आहे। बालमित्रांनो, तुम्ही तुमच्या कल्पनेने विचार करून या ठिकाणी तुम्ही प्रश्न तयार करा। पुढील घटक आहे, गटात प्रश्न विचार आणि उत्तरे पाटीवर लिही। या ठिकाणी दिलेल्या शब्दांवरून गटामध्ये प्रश्न विचारायचा आहे आणि गटातील विद्यार्थ्यांनी सांगितलेले उत्तर पाटीवर किंवा वहीवर लिहायचे आहे। जसे चिंच आंबट, या दोन शब्दावरून प्रश्न विचारायचे आहेत आणि सांगितलेले उत्तर लिहायचे आहे। सुरुवातीला चिंच या शब्दावरून प्रश्न विचारूया। चिंचेची चव कशी आहे। चिंचेची चव आंबट आहे। त्यानंतर आंबट या शब्दावरून प्रश्न विचारूया। आंबट काय आहे। उत्तर आहे,
चिंच आंबट आहे? अशा प्रकारे प्रश्न विचारायचे आहेत आणि दिलेले उत्तर वहीवर लिहायचे आहे. पुढील शब्द आहेत सोनाली हुशार. या शब्दांचा वापर करून प्रश्न विचारायचे आहेत. सुरुवातीला सोनाली हा शब्द घेऊया आणि प्रश्न विचारूया. सोनाली कशी आहे? उत्तर आहे सोनाली हुशार आहे. यानंतर हुशार हा शब्द घेऊन प्रश्न विचारूया. हुशार कोण आहे? उत्तर आहे हुशार सोनाली आहे. पुढील शब्दगट आहे खुर्ची लहान. सुरुवातीला खुर्ची हा शब्द घेऊन प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न आहे खुर्ची कशी आहे? गटातील मुले उत्तर सांगतील खुर्ची लहान आहे. त्यानंतर लहान हा शब्द घेऊन प्रश्न विचारूया. लहान काय आहे? उत्तर आहे लहान खुर्ची आहे. पुढील शब्दगट आहे दूध गरम. सुरुवातीला दूध हा शब्द घेऊन प्रश्न विचारूया. दूध कसे आहे? उत्तर आहे दूध गरम आहे. त्यानंतर गरम हा शब्द घेऊन प्रश्न विचारूया. गरम काय आहे? उत्तर आहे गरम दूध आहे. पुढील शब्दगट आहे गुळ गोड. या शब्दगटातील गुळ हा शब्द घेऊन प्रश्न विचारायचा आहे. गुळ कसा आहे? उत्तर आहे गुळ गोड आहे. पुढे गोड या शब्दावरून प्रश्न विचारायचा आहे. गोड काय आहे? उत्तर आहे गोड गुळ आहे. पुढील शब्दगट आहे बर्फ थंड. बर्फ हा शब्द घेऊन प्रश्न विचारूया. बर्फ कसा आहे? उत्तर आहे बर्फ थंड आहे. थंड हा शब्द घेऊन प्रश्न विचारूया. थंड काय आहे? उत्तर आहे थंड बर्फ आहे. पुढील शब्दगट आहे मीठ खारट. मीठ हा शब्द घेऊन प्रश्न विचारूया. मीठ कसे आहे? उत्तर आहे मीठ खारट आहे. यानंतर खारट हा शब्द घेऊन प्रश्न विचारायचा आहे. खारट काय आहे? उत्तर खारट मीठ आहे. पुढील शब्दगट आहे शर्ट रंगीत. यातील शर्ट हा शब्द घेऊन प्रश्न विचारायचा आहे. शर्ट कसे आहे? उत्तर आहे शर्ट रंगीत आहे. यानंतर रंगीत हा शब्द घेऊन प्रश्न विचारूया. रंगीत काय आहे? उत्तर आहे रंगीत शर्ट आहे. पुढील शब्दगट आहे फूल सुगंधी. या शब्दगटातील फूल हा शब्द घेऊन प्रश्न विचारायचा आहे. फूल कसे आहे? उत्तर आहे फूल सुगंधी आहे. यानंतर सुगंधी हा शब्द घेऊन प्रश्न विचारायचा आहे. सुगंधी काय आहे? उत्तर आहे सुगंधी फूल आहे. पुढील शब्दगट आहे लोखंड जड. यातील लोखंड हा शब्द घेऊन प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न पहा लोखंड कसे आहे? उत्तर लोखंड जड आहे. जड हा शब्द घेऊन प्रश्न विचारूया. जड काय आहे? उत्तर जड लोखंड आहे. पुढील शब्दगट घेऊया कापूस हलका. कापूस हा शब्द घेऊन प्रश्न विचारूया. कापूस कसा आहे? उत्तर आहे कापूस हलका आहे. हलका हा शब्द घेऊन प्रश्न विचारूया. हलका काय आहे? उत्तर हलका कापूस आहे. अशा प्रकारे दिलेल्या शब्दांवरून प्रश्न तयार करायचे आहेत किंवा विचारायचे आहेत आणि विचारलेले प्रश्न गटातील मुलांनी सांगितल्यानंतर वहीवर किंवा पाटीवर लिहायचे आहेत.
या ठिकाणी दिलेली प्रश्न आणि उत्तरे हे नमुना दाखल आहेत। बालमित्रांनो, तुम्ही तुमच्या कल्पनेने विचार करून प्रश्न विचारा आणि उत्तरे लिहा। पुढील घटक आहे, वरील शब्दांतील विरुद्धार्थी शब्दांच्या दोन जोड्या शोधून पाटीवर लिही। दोन जोड्या लिहूया। पहिली विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे गरम थंड, दुसरी शब्दाची जोडी आहे जड हलका। पुढील घटक आहे, हे शब्द असेच पाटीवर लिही। श की श, सुरुवातीला श युक्त शब्द पाटीवर लिहूया। उशीर, पोशाख, शेतकरी, प्रकाश, शर्यत। त्यानंतर खालील शयुक्त शब्द लिहूया, रेषा, विषय, आषाढ, औषध, मनुष्य। या ठिकाणी विशेष हा शब्द दिलेला आहे। विशेष या शब्दामध्ये श श या दोन्हीही शचा या शब्दामध्ये उपयोग केलेला आहे। अशा प्रकारे आज आपण प्रश्न विचारूया हा घटक अभ्यासलेला आहे। धन्यवाद।